नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बेटकबिलोली या गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील डिजिटल क्लासरूमची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे या बंद पडलेल्या क्लासरूमकडे शाळा व्यवस्थापनाचे साप दुर्लक्ष असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येतोय याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे नायगाव तालुक्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या दोनशे अठ्ठेचाळीस असून या ठिकाणी पहिली ते आठवी पर्यंत शाळा भरत असते मात्र मागील काही महिन्यांपासून येथील मुले डिजिटल अभ्यासक्रमापासून वंचित असल्याचे दिसत आहे सीपीयू संच नादुरुस्त तसेच एलईडी डी प्रोजेक्ट कपाटात ठेवले असल्याचं दिसून आलाय या शाळेत आठ शिक्षकांची नियुक्ती आहेत येथील मुख्याध्यापक पद हे रिक्त असून या ठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून एम डी मुंडकर हे काम पाहत आहे मात्र आजच्या डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण प्रत्येक मुलाला मिळाले पाहिजे या हेतूने येथील जिल्हा परिषद शाळेत काही काळापूर्वी सुरू करण्यात आलेली डिजिटल क्लासरूम मागील जुलै महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे तसेच या डिजिटल क्लासरूमची देखील दुरावस्था झाली आहे छताचा गिलावा खाली पडत असल्याचे दिसून येत आहे यामुळे मुलांना डिजिटल शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून या शाळेकडे शाळा व्यवस्थापनासह ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे या डिजिटल क्लासरूम बाबत तालुका गट अधिकारी मोहन कदम यांच्याशी संपर्क साधला असता या शाळेला लवकरच भेट देऊन आढावा घेऊ आणि डिजिटल क्लासरूम सुरू करू असे सांगितले गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड